खडकलाट येथे जैन मुनींच्यासाठी यात्री निवासासाठी प्रयत्न करणार उत्तम पाटील 1008 पाशवनाथ दिगंबर जैन समाज समुदाय भवनाचे उद्घाटन. सर्व समाजासाठी सर्वाधिक भवन करून सर्व समाजाला घेऊन जाणारे माजी खासदार प्रकाश हुक्केरी हे एकमेव नेते या भागात आहेत. तेव्हा माजी खासदार प्रकाश हुक्केरी, आमदार गणेश हुक्केरी व माझ्यांसह आर्यहंत समूहाची ताकद या भागाला लाभणार आहे. तसेच राज्यात भाजपची सत्ता असली तरीही राजकीय संबंध चांगले असल्यामुळे विकासाच्या सर्व कामे होणार आहेत. त्यामुळे मंदिराची उभारणी तसेच या भागाच्या विकासासाठी माझ्यासह माझे बंधू अभिनंदन पाटील व आर्यंत उद्योग समूह सदैव सर्वांच्या पाठीशी असेल अशी ग्वाही आर्यंत उद्योग समूह बोरगावचे उत्तम पाटील यांनी दिली. खडकलाड तालुका चिक्कोडी येथे माजी खासदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांच्या अनुदानातून उभारण्यात आलेल्या श्री 1008 भगवान पाशवनाथ दिगंबर जैन समाज समुदाय भवनाच्या उद्घाटन प्रसंगी व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार कार्यक्रमात उत्तम पाटील प्रमुख या नात्याने बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खडकलाट ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष सतीश पाटील हे होते. प्रारंभी जैन श्री 1008 भगवान पाशवनाथ दिगंबर जैन समाज समुदाय भवनाचे उत्तम पाटील यांच्या हस्ते फीत सोडून उद्घाटन करण्यात आले. यावेळी समाजातर्फे माजी खासदार प्रकाश हुक्केरी, उत्तम पाटील, खडकलाट ब्लॉक काँग्रेस समितीचे अध्यक्ष सतीश पाटील, बेळगाव जिल्हा BSNL माजी संचालक राकेश चिंचणे, खडकलाट ग्रामपंचायत उपाध्यक्ष कुमार पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य नासर तहसीलदार, बीरदेव धनगर समाजाचे प्रमुख बीरा गावडे, माजी ग्रामपंचायत सदस्य वासू गावडे, उद्योजक सुनील पाटील, सामाजिक कार्यकर्ते बंडा सरदार, गाव कामगार पाटील अनिल पाटील, APMC माजी अध्यक्ष प्रकाश गिंडे व खडकलाट येथील सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ व पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आले. उत्तम पाटील पुढे म्हणाले, येथील जैन समाज लहान असून देखील हुक्केरी पिता पुत्रांच्या प्रयत्नातून मंजूर झालेले 25 लाख रुपयाचा निधी व्यतिरिक्त समुदाय भवनासाठी समाजाकडून 29 लाखाचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल जैन समाजाचे कौतुक करून या समुदाय भवनाचे आपल्या हातून उद्घाटन झाल्याबद्दल आपण भाग्यवान आहोत अशी भावना व्यक्त केली. माझ्या हस्ते या भवनाचं उद्घाटन झालं, खरोखर आनंद होत आहे आणि सगळ्यांनी आपापल्या मनोगतामध्ये 6 गुरुवारी जैन समाजाला माळावरती जे जागा मंजूर झाले त्या विषयात बोलायचं झालं तर कर्नाटक सरकारच्या मायनॉरिटी डिपार्टमेंट मधून आपण सर्वांनी मिळून एक ऍक्शन प्लॅन तयार करावा आणि ते ऍक्शन प्लॅन आपण घेऊन मायनॉरिटीच्या माध्यमातून आपण त्याला मुली निवास असेल, सांस्कृतिक भवन असेल, कारण आताच सुनील तरळांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये म्हटलेलं आहे की बाजूला कोथळी आहे, तिकडच्या बाजूला स्थवनिधी आहे आणि विशेष म्हणजे भोज ग्राम जवळ असल्यामुळं आचार्य श्री शांतीसागर महाराजांचं जन्मस्थान असल्यामुळं अनेक मुली लोकांचा वावर या ठिकाणी होत असतो आणि मोठमोठे संघ या ठिकाणी माताजी असतील, मुलीजी असतील, सातत्याने या ठिकाणी या भागामधून प्रवास करत असतात. खरोखरच परवा वर्तमानसागर धनगर महाराजांचा संघ या ठिकाणी खडकलाटमध्ये आला. नासरांना एकूण मला वाटतंय त्या 60-70 जणांचा संघ आहे, त्या लोकांची व्यवस्था करणं म्हणजे फार अवघड गोष्ट आहे आणि अशा या गावामध्ये लहानच्या म्हणजे लहान आपला समाज असल्यामुळे आणि इकडे कोथळी सोडलं की खडकलाट आणि इकडे पट्टण कोथळी सोडलं की खडकलाट भोजला जायचं असेल तर मध्ये एक वाजता खडकलाट आपण कळत घ्यायला जावं लागतं. यावेळी सतीश पाटील, राकेश चिंचणे, नासर तहसीलदार, बंडा सरदार यांनीही मनोगत व्यक्त करून समाजाच्या कार्याबद्दल प्रशंसा केली. या कार्यक्रमात श्री 1008 भगवान पाशवनाथ दिगंबर जैन समाजाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल उत्तम पाटील यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत सुनील चौगुले यांचा स्मृतिचिन्ह व पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आला. दुपारी माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांनी समुदाय भवनास भेट देऊन जैन समाज बांधव व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
या कार्यक्रमात खडकलाड ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य जैन समाजातील पदाधिकारी व श्रावक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुनील कोळी यांनी सूत्र संचालन करून आभार मानले.